की नवीन उद्योग येण्याचा तर प्रश्नच नाही आहे, पण आहे ते उद्योग हळूहळू कमी होत आहेत, कारण इथली राजकीय इच्छाशक्तीच मरण पावलेली आहे. वातावरण जळगावचं असं पहिल्यापासून मला वाटतं का ते निर्माण केलं गेलं का काय त्याच्याकडे या राजकारण्यां खरं राजकारणी या ठिकाणी अतिशय उदासीन आहे. म्हणजे कोणी असा काही उद्योग इथे आला पाहिजे ज्याच्यासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. आता माझं हे असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले जे राजकीय पुढारी हे कमजोर आहे, की जे ॲक्सेप्ट करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग चालतात ते मराठी माणसांवर चालत नाही आहेत, ते बाहेरच्या लोकांच्या जीवावरच सगळे उद्योग चालत आहेत. नमस्कार, मी चिन्मय जगताप, आपण बघत आहात जळगाव लाईव्ह. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जळगाव शहराची सगळ्यात मोठी समस्या कोणती. आता जळगाव शहरात समस्या एवढ्या आहेत की एक सांगणं खूप कठीण आहे, पण तुम्हाला एक क्लू देतो, ती म्हणजे जर तुम्ही तरुण असाल आणि तुम्हाला चांगला रोजगार हवा आहे तर तुम्ही कुठे जाल? तुम्ही जाल मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, म्हणजे तुम्ही जळगाव सोडून कुठेही पळून जाल. तुम्हाला पळावं लागतं आहे कारण की तुमच्यावर ही वेळ आणली गेली आहे. आणि याचबरोबर जळगाव जिल्ह्यात, जळगाव शहर MIDC मध्ये चांगले उद्योग नसल्यामुळे आणि असलेले उद्योग व्यवस्थित सुरू नसल्यामुळे आज तरुणांवर ही वेळ आलेली आहे. यामुळे इतकी मोठी समस्या जळगाव शहरात असताना याच्या मागचं नक्की कारण काय, नक्की काय कारण आहे की जळगाव MIDC मध्ये उद्योजकांना उद्योग चांगले करता येत नाही आहेत? नक्की काय कारण आहे की त्यांना आपले उद्योग करताना काही ना काही प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आहे? हेच जाणून घेतोय आपण. आज आपण काही उद्योजकांशी बोलतो आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे. उद्योगांचे प्रॉब्लेम उद्योजकांना काय लागतं? चांगले रस्ते द्या, चांगल्या सुविधा द्या आणि एक पोषक वातावरण निर्माण करा. चांगल्या मोठ्या इंडस्ट्रीज आणा. एक मोठी इंडस्ट्री आली की त्याला पूरक आणखीन 50 इंडस्ट्रीज त्या निमित्ताने निर्माण होतात आणि शहराचा किंवा जिल्ह्याचा किंवा त्या MIDC चा विकास होतो. दुर्दैवाने जळगावमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपण जसं आत्ता म्हणलात तसं की नवीन उद्योग येण्याचा तर प्रश्नच नाही आहे, पण आहे ते उद्योग हळूहळू कमी होत आहेत, कारण इथली राजकीय इच्छाशक्तीच मरण पावलेली आहे. कोणाला या शहराशी घेणं देणं नाही. प्रत्येक राज्यकर्त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिजे आहे आणि म्हणून या इंडस्ट्रीयल एरियामध्ये MIDC कडे कोणाचंच लक्ष नाही. उद्योग यावेत असं कोणाला वाटत नाही, कुठल्याच सुविधा नाही आणि एक अतिशय नकारात्मक वातावरण इथल्या सगळ्या उद्योजकांच्या मनामध्ये आज दुर्दैवाने निर्माण झालेलं आहे. जळगावचा उद्योजक हा खूप सक्षम आहे, खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आम्हाला सगळ्यांना आमच्याबद्दल, आमच्या कार्यक्षमतेबद्दल नक्कीच चांगली खात्री आहे. प्रश्न असा आहे की ज्या काही बेसिक सुविधा असतात त्या जर आम्हाला व्यवस्थित उपलब्ध करून दिल्या तरी आम्ही खूप चांगलं करू शकू असं आम्हाला वाटतं. या दृष्टीने फक्त राज्यकर्त्यांनी आणि इतर अनेक संस्थांनी या शहराच्या विकासासाठी म्हणून जर MIDC ला मदत केली आणि आमचे प्रश्न सोडवले तर मला असं वाटतं की खूप काही चांगलं आपण या शहरासाठी करू शकू. अशा काही चुका त्या इतिहासात झाल्या आपल्या की त्या आत्ता आपल्याला सफर करावं लागतं? साधारण आपण जळगाव MIDC चा जो कालखंड बघितला तर त्या कालखंडामध्ये साधारण 30 वर्षापासून MIDC इथे चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. सुरुवातीपासून मोठे उद्योग होते या ठिकाणी, बरेच उद्योग काही बाहेर गेले, बाहेर म्हणजे शहराच्या बाहेर गेले 2-3, आणि जे काही 3-4 उद्योग आपण जैन आहे किंवा असे आहेत हे गेल्या 30 वर्षापासून इथे कार्यरत आहे. MIDC मध्ये आपण बघितलं तर स्मॉल स्केल इंडस्ट्री या साधारण 1500 युनिट या ठिकाणी आहेत. आजची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी जवळजवळ 40% उद्योग हे या ठिकाणी बंदसारखे आहेत. 60% जो आहे त्याच्यामध्ये 30% युनिट हे अडचणीत आहेत. आणि याला कारण म्हणजे कोरोनापासून आपण जे बघितलं, कोरोनामध्ये जो काही सेटबॅक सर्व जगाला बसला तो सेटबॅक इकडेही बसलेला आहे. परत काय झालं की या पिरियडमध्ये जे स्मॉल स्केल लोकमध्ये जे काम करणारे लोक होते, काही नव्याने आलेले, काही नव्या पहिल्या पिढीचे उद्योजक होते, यांना काय बरेचसे प्रॉब्लेम त्या ठिकाणी म्हणजे हे करायला लागले, आपण काय म्हणतो बिअर करायला लागले. त्याच्यात कोरोनानंतर काय झालं की ह्या याच्यामध्ये बऱ्याच लोकांना आर्थिक काही संकटं आली, काहींच्या ऑर्डर्स गेल्या, काहींकडे ऑर्डर आहे पण ते एक्झिक्यूट करायला त्यांच्याकडे फंड्स नाही, असे प्रॉब्लेम पण आले. आता ह्या सर्व गोष्टी अशा होत राहिल्या ह्या, आणि याच्यामुळे काय झालं
की ह्या ठिकाणी याचं वातावरण जळगावचं असं पहिल्यापासून मला वाटतं का ते निर्माण केलं गेलं का काय त्याच्याकडे या राजकारण्यां खरं राजकारणी या ठिकाणी अतिशय उदासीन आहेत जे आमच्या प्रेमभाऊंनी सांगितलं आणि त्याच्यामुळे मला वाटतं कोणी असा काही उद्योग इथे आला पाहिजे याच्यासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. आता तुम्ही म्हणाल की औद्योगिक संघटना कमी पडल्या का याच्यामध्ये, पण औद्योगिक संघटना याच्यामध्ये कुठेही काही कमी पडले नाही, प्रत्येक वेळेला फॉलोअप सगळ्यांनी केले आणि मला वाटतं प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की माझ्या मतदारसंघामध्ये काय काय लागतं कुठे लागतं तर काय अशा गोष्टी त्यांनी बघितल्या पाहिजे. तर त्या दृष्टीने त्यांनी बाकीचं औरंगाबाद नंतर तुमचं पुणे आहे नाशिक आहे या ठिकाणी उद्योग आलेत. आज आपण बघितलं तर जळगाव हे सर्वात चांगलं एक 25 वर्षापूर्वी सर्वात चांगलं म्हणजे 20 ते 25 वर्षापूर्वी सर्वात चांगलं लोकेशन उद्योगासाठी होतं. पण या ठिकाणी जी तेव्हापासूनची जी राजकीय उदासीनता आहे ती आजपर्यंत या ठिकाणी सगळ्यांना ती भोवते आहे आणि सगळे लोक त्याच्यात सफरर आहेत. आता या ठिकाणी ही जी उदासीनता जी आहे ते त्याला त्याच्यावर आपण चर्चा करणार नाही, पण त्याच्यामुळे हा सगळा भोग सगळ्या जनतेला भोगायला लागतो आहे. आज समजा चाकणसारख्या ठिकाणी पुण्याला इतकं आपण बघतो इंडस्ट्री नाही म्हणतात तिथे, तिथे जागा नाही पण सगळे उद्योग तिथे चाललेले आहेत. त्याचं कारण आता असं झालं की ते डेव्हलपमेंट झालं त्या ठिकाणी, त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं रेडी झालं आणि त्या ठिकाणी ते सगळी लोकं जायला लागली. हे चित्र खरं नाशिकसारखं औरंगाबादसारखं चित्र आपल्या जळगावला पाहिजे होतं, पण जळगावला काय झालं की ह्या सगळ्या अडचणींमुळे आपण हे झालो नाही. मग इथे जागेचे रेट खूप आहे वाढले, जागेचे रेट इतके वाढले की इंडस्ट्री टाकायला प्रॉब्लेम झाला. आम्ही लोकप्रतिनिधींना सांगितलं की बाबा तुम्ही जळगावला नका इंडस्ट्री खोलू, पण तुमचे मतदारसंघ ज्या ठिकाणी आहेत, आज 12 मतदारसंघ आहे जळगाव जिल्ह्यामध्ये, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जागा घ्या, तिथे घ्या आणि तिथे उद्योग काढा. कुठेही उद्योग काढला तर तो काय सगळ्यांनाच त्याचा फायदा आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा आहे. म्हणून तो कुठल्या ग्रामीण भागात काढला किंवा इकडे काढला तर असं काही नाही. तर हेही काही झालं नाही, फक्त बस जागा नाही आपल्याकडे जागा नाही असा सगळ्यांनी तो आकणतांडव केलं ते आणि तो प्रॉब्लेम रिझॉल्व करत गेले. अशी परिस्थिती नाही आहे. जिथे इच्छाशक्ती असेल आणि जिथे असं ज्यांना वाटतं की आपल्या या आपल्या दे याचा आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आपल्या सगळ्याचा, तर त्या ठिकाणी माणूस हा कुठे काहीही करतो. मला असं वाटतं की 80-90च्या दशकामध्ये इथे VIP असेल, ब्लोप्लास्ट असेल किंवा चांगल्या कंपन्या इथे येऊ घातलेल्या होत्या आणि होत्या, आणि तेव्हा रोजगार पण चांगला होता. इंजिनिअरिंग असेल, कोणचे अँसिलरी युनिट असेल, त्यांच्यामार्फत रोजगार निर्मिती चांगली होती. पण ज्या वेळेला VIP वगैरे ह्याच्या जास्तीत जास्त रोजगार देणाऱ्या कंपन्या होत्या आणि अँसिलरी युनिट ज्याच्यावर डिपेंड होते ते इथून निघायला सुरुवात केली, पण त्यावेळेला कोणत्या राजकीय म्हणजे यांना असं वाटलं नाही की यांना थांबव, यांचं जाण्याचं कारण काय आहे हे कोणी जाणून नाही घेतलं. म्हणजे त्यावेळेला काही त्यांचे किरकोळ कारणं असतील, काही जकात असेल, काही असेल, तर ते जर यांनी सॉल्व केलं असतं तर त्या थांबल्या असत्या, किंवा त्यांना काही फॅसिलिटी पाहिजे असेल ते दिलं असतं तर थांबल्या असत्या. आता आपण म्हणतो की बा गुजरातमध्ये जात आहे किंवा महाराष्ट्रात थांबत नाही आहे, तर माझं हे असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले जे राजकीय पुढारी हे कमजोर आहे, कमी पडत आहे. माझं तर असं म्हणणं आहे की जळगाव असो, नाशिक असो, औरंगाबाद असो, पूर्ण महाराष्ट्रभर हा समतोल विकास व्हायला पाहिजे. तर तुमचे जळगाववरून जे पुणे मुंबईसाठी नोकरीसाठी जातात ते इथे थांबतील, पण तुम्ही सरकारचं धोरण असं आहे की फक्त मला पुणे वाढवायचं आहे, तो म्हणतो जो स्ट्रॉंग जो पॉलिटिकल लीडर असेल तो त्याच्या भागामध्ये ते इंडस्ट्री घेऊन जातो. समजा बारामती असेल, मराठवाडा असेल, म्हणजे औरंगाबाद असेल, पण जळगावमध्ये आपले पॉलिटिकल लीडर पण असे खूप कमकुवत आहे. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर मी जिल्ह्याच्या रोजगारावर देतो की जिल्ह्यामध्ये आज प्रत्येक तालुक्यामध्ये साखर कारखाने होते. आज तसं पाहिलं तर तुम्ही पहिले एकदम भरभराटी होती साखर कारखाने, म्हणजे मसाका असेल, मधुगर सहकारी, वसंत सहकारी, कासोदा असेल, चोपडा असेल, यामुळे काय होतं की ग्रामीण जे तरुण होते त्यांना रोजगार मिळत होता आणि ते शेतीबरोबर तिथे त्यांची नोकरी करून ते शेती सांभाळत होते. कालांतरानं काय झालं, ह्या पॉलिटिकल लोकांच्या म्हणजे आर्थिक भ्रष्टाचार म्हणा का काही म्हणा, आर्थिक भ्रष्टाचार म्हणा का काही म्हणा, त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या रोजगाराच्या संधी पूर्वीच्या ज्या लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून दिलेल्या होत्या त्या आताच्या लोकप्रतिनिधींनी टिकवून ठेवल्या नाही आणि यांचे हेवे दावे किंवा सत्ता संघर्ष याच्यामध्ये ते कारखाने बंद पडले. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, त्याचबरोबर त्या भागात ग्रामीण भागाची रोजगारी गेली आणि त्या ग्रामीण भागाची रोजगारी गेली की त्यांना असं वाटतं की बुवा जळगावला जाऊ, पण जळगावला जाऊनसुद्धा जळगावला तीच स्थिती, म्हणजे राजकीय इच्छाशक्तीच नाही आहे. पर्टिक्युलर हेच आहे की जळगावमध्ये स्किल डेव्हलप झाल्यानंतर
ॲक्च्युली त्यांना पण आता तसे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणे त्यांना जागा मिळाली नाही म्हणा किंवा त्यांना काही पॉलिटिकल सपोर्ट्स मिळाले नाही मध्ये त्यांना प्रॉब्लेम्स होते की जकात होता त्यावेळेस जकातीमुळे प्रॉब्लेम्स आले असे काही प्रॉब्लेम्समुळे त्यांनी पुढचं एक्सपान्शन बंद केलं. तर पर्टिक्युलर हा प्रॉब्लेम आहे की जे डेव्हलप झालेलं स्किल वाया जातं आणि ते नंतर बंद केलं जातं आणि इंडस्ट्रीज बाहेर जातात स्मॉल इंडस्ट्रीज पण बंद होतात. ह्याच्याकरता राजकारण जसं जबाबदार आहे तसं समाजकारण आणि अर्थकारण या तिन्ही गोष्टी पॅरेलल त्याच्यावरती चालत आहे. तुम्ही म्हणतात बेरोजगारी आहे पण आत्ता समजा इथे 20 उद्योजक आहे प्रत्येकाला किमान 10 माणसांची आवश्यकता आहे ते मिळतच नाही आहे जळगावला. आत्ता आमच्यासारख्या छोट्या युनिटमध्ये जिथे 8-10-15 लोकं काम करतात त्याच्यातले अर्धे कामगार जे असतात ते बाहेरच्या राज्यातून आणावे लागतात पण लोकल माणसं गेले कुठे. तर त्याच्यामध्ये दोष देण्याला मी एक असा स्वतःकरता मागच्या 1-15 दिवसामध्ये हे केलं की मोबाईलचं जसं व्यसन आलेलं आहे तर महाराष्ट्रात अगोदरच काम करण्याची प्रवृत्ती माणसांमध्ये नव्हती की जी ॲक्सेप्ट करावं लागेल की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग चालत आहेत ते मराठी माणसांवर चालत नाही आहेत ते बाहेरच्या लोकांच्या जीवावरच सगळे उद्योग चालत आहेत. तर हे जर आपण ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्या पुढे जाऊन आता हा जो मोबाईल मॅनिया आलेला आहे तर अगदी प्रत्येक उद्योजकाने किंवा आम्ही जर स्वतःवरती ॲनालिसिस केलं तर आमचा 30-40% वेळ हा मोबाईल घेण्यामध्ये चाललेला आहे. म्हणजे जर मी पूर्वी 10 तास काम करत असेल तर त्याच्यातले 3-4 तास माझे वर्किंग आवर्समधले त्या फेसबुक आणि सोशल मीडियामध्ये वाया जात आहे. असंच कामगारांचं पण होत आहे त्यामुळे वर्कमनचे त्याची काम करण्याची क्षमता कमी झाली. अगोदरच पहिले काम करायचं नाही आहे त्याला फक्त लग्न करण्याकरता म्हणून नोकरी हवी असते. जळगाव जिल्ह्याचा हा एक ट्रेंड आहे की त्याला फक्त लग्न करायला पोरगी मिळत नाही म्हणून त्याला काम करायचं आहे नाहीतर त्याच्याकडे 2 एकर शेती असते आणि तो गावात राजकारण करत फिरत असतो. तर ह्या पण काही सामाजिक परिस्थिती ज्या आहे याच्यावर पण विचार करायला पाहिजे. दोष देणं फार सोपं आहे पण उद्योग का आले नाही किंवा उद्योग का गेले याच्यामागे एक हिडन अजेंडा असा सुद्धा आहे की जळगावला उद्योग जसे आले तर त्याच वेळेस कामगार संघटनांनी जो हल्लकल्लोळ केला किंवा आताही प्रत्येक उद्योजकाच्या बाहेर किंवा मनामध्ये जी भीती आहे काही संघटनांचे बोर्ड लागल्यानंतर त्यांना ते उपद्व्याप जे सहन करावे लागले त्यामुळेसुद्धा या उद्योजकांच्या मनात भीती निर्माण झालेली आहे की अरे इथे उद्योग करताना काम कमी आणि रिकामे कामं जास्त करावे लागतात तर त्यामुळेसुद्धा इथे उद्योग यायला घाबरले. म्हणजे इथे चांगले मॅनपॉवर मिळत नाही कारण इथे दुसरा एक विषय असा आहे की त्याला जळगावमध्ये काम करायचं नाही आहे कारण त्याचं लग्न होत नाही हो. अच्छा. त्याची बायको जी असते ती म्हणते पुण्यातला मुलगा असेल तर मी लग्न करेल जळगावच्या पोराला पोरगी करायचीच नाही आहे. तो म्हणतो नाही मला जळगावमध्ये नको आहे मला पुण्यामध्ये नाशिकमध्ये मुंबईमध्ये मॉलमध्ये फिरायचं आहे. जळगावला ती काही सुविधा नाही आहे तर त्यामुळे हाही तुम्हाला एक अँगल बघावं लागेल की ते माणसं जळगाव सोडून नाशिक मुंबई पुण्याकडे का पळत आहे. तर कारण जर त्याचं लग्न होणार नाही आहे तो माणूस इथे इंजिनिअरिंगला कुठेतरी काम करतो इथे चांगलं 60-70 हजार रुपयावरती त्याचं मानधन आहे आणि तो काम करतो आहे त्याचं घरदार घर सगळं शेतीवाडी इथे आहे पण त्याला मुलगी नाही देत कोणी. आता ह्यालाही राजकारणी जबाबदार आहे का हो हा तर विचार करायलाच पाहिजे. राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळेच आज जळगाव जिल्ह्यात जळगाव MIDC मध्ये उद्योग तग धरू शकत नाहीत असं म्हणणं आहे आपल्या उद्योजकांचं. तुम्हाला हे म्हणणं पटलं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर अजून अशाच उद्योजकांचं म्हणणं जाणून घ्यायचं असेल तर आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे अजून 2 एपिसोड आहेत त्यामध्ये देखील आपण इतर उद्योजकांशी बोललो आहे आणि जाणून घेतलं आहे की त्यांचं म्हणणं काय नक्की का बरं उद्योजक उद्योग करू इच्छित नाही त्यांना इतके प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात हे अतिशय चुकीचं आहे. जे अतिशय चुकीचं आहे कारण की जर उद्योजक जगले तरच उद्योग जगतील आणि आपल्या तरुण मुलांना जळगाव शहरातमध्ये राहता येईल त्यांना इथला इथे रोजगार मिळेल. याच्या आधी मी कधी म्हटलं नाही मात्र हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण की उद्योग महत्त्वाचा असतो उद्योजक जगले पाहिजेत जळगाव शहरात जळगाव MIDC मध्ये आणि याचबरोबर पाहत रहा जळगाव लाईव्ह.